हाय फ्रेंड्स, मी आनंद पवार, MPSC महापरीक्षा गुरु या आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण भारतातील ज्या प्रमुख क्रांती आहे त्याबद्दल माहिती बघितली. यावर जी क्लर्कची भरती सुरू आहे पुणे बोर्डात त्यावर बरेच प्रश्न आले, आणि पशुसंवर्धन विभागाची जी भरती सध्या होणार आहे 8 डिसेंबरपासून त्याची एक्झाम सुरू होणार आहे त्यामध्ये सुद्धा बरेच प्रश्न त्या टॉपिकवर येणार आहे. तर पुणे क्लर्कच्या भरतीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आणि जिल्हे यावर सुद्धा बरेच प्रश्न विचारले, आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे मागचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ यासाठी तुम्ही स्पेशल नोट्स बनवा, जेणेकरून असे जे टॉपिक असतात ज्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये जे बरेच वेळा विचारले जातात त्यामध्ये तुमचे नोट्स काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात जेवढे प्रशासकीय विभाग आहे आणि त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्याची माहिती बघणार आहोत. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आणि जिल्हे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये टोटल 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यामध्ये औरंगाबाद, कोकण, नागपूर, पुणे, नाशिक आणि अमरावती हे 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रात आहेत. तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात तर हे यावर नेहमी प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात येतो, आणि त्यामध्ये ते प्रश्न असे विचारतात की सर्वात जास्त जिल्हे हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत. तर सर्वात जास्त जिल्हे औरंगाबाद प्रशासकीय विभागात आहेत 8 जिल्हे. सर्वात कमी जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत. सर्वात कमी जिल्हे म्हणजे 5 हे 3 प्रशासकीय विभागात आहेत. तर प्रश्न असा विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सारखेच जिल्हे आहेत किंवा 5 जिल्हे आहेत. तर 3 प्रशासकीय विभाग पुणे, नाशिक आणि अमरावती यामध्ये 5-5 जिल्हे आहेत, म्हणजे सारख्याच संख्येचे जिल्हे आहेत. त्यानंतर कोकणामध्ये 7 आणि नागपूरमध्ये 6. मित्रांनो, त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आपण बघूया. तर पहिला औरंगाबाद. औरंगाबाद या प्रशासकीय विभागात टोटल 8 जिल्हे आहेत. त्यामध्ये औरंगाबाद, बीड, नांदेड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि हिंगोली हे 8 जिल्हे औरंगाबाद या प्रशासकीय विभागात येतात. त्यानंतरचा प्रशासकीय विभाग कोकण, त्यामध्ये 7 जिल्हे आहेत. त्यामध्ये रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे 7 जिल्हे कोकण या प्रशासकीय विभागात येतात. त्यानंतरचा प्रशासकीय विभाग नागपूर, यामध्ये टोटल 6 जिल्हे येतात. त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा हे जे जिल्हे आहेत ते नागपूर या प्रशासकीय विभागात येतात. तर मित्रांनो, सध्या ती क्लर्कची भरती सुरू आहे त्यामध्ये ते प्रश्न असे विचारते की रायगड आणि पालघर हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत. तर रायगड आणि पालघर जिल्हे कोकण प्रशासकीय विभागात आहेत. तर मित्रांनो, हे टोटल 6 प्रशासकीय विभाग आणि त्यामध्ये असणारे हे टोटल जिल्हे हे तुमचे पाठच असले पाहिजे, कारण तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत असाल तर यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. त्यामुळे 6 प्रशासकीय विभाग आणि त्यामध्ये असलेले जिल्हे हे तुम्ही पाठच करून ठेवायचे, त्यावर नेहमी प्रश्न येत असतो. त्यानंतरचा जो होता प्रशासकीय विभाग आहे तो पुणे, यामध्ये 5 जिल्हे. तर त्यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे 5 जिल्हे पुणे प्रशासकीय विभागात येतात. त्यानंतरचा प्रशासकीय विभाग नाशिक, यामध्ये 5 जिल्हे येतात. त्यामध्ये अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे 5 जिल्हे येतात. त्यानंतरचा प्रशासकीय विभाग अमरावती प्रशासकीय विभाग, यामध्ये 5 जिल्हे येतात. तर त्यामध्ये यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वाशिम हे 5 जिल्हे अमरावती या प्रशासकीय विभागात येतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आहे आणि त्यामध्ये येणारे सर्व जिल्हे याची डिटेल माहिती बघितली. तर मित्रांनो, असे जे टॉपिक असतात त्यासाठी स्पेशल नोट्स किंवा रजिस्टर बनवून घ्या. या अगोदरचा जो व्हिडिओ होता आपला भारतातील विविध क्रांती किंवा भारतात झालेल्या महत्त्वाच्या क्रांती आणि हा दुसरा टॉपिक महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आणि जिल्हे हे दोन्ही टॉपिक भूगोलाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, आणि त्यामध्ये दोन्ही नोट्स तुम्ही काढून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रशासकीय विभाग आणि जिल्हे बघितले. यामध्ये जे वेगवेगळे तालुके आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या, आणि तुमच्या जर लक्षात राहत नसेल तर एक तुमचा जो नकाशा असतो तो तुम्ही एक विकत घ्या, आणि त्यावर सर्व जे जिल्हे आहेत आणि प्रशासकीय विभाग आहे ते 1-2 वेळा त्यावर लिहून काढा, जेणेकरून तुमच्या ते पक्क लक्षात राहील आणि नेमकं तुम्ही तिथे व्हिज्युअलाइज केलं नकाशावर. कारण कधी कधी MPSC मध्ये ते आपल्याला जिल्ह्याचा नकाशा देतात, असा नकाशा देतात आणि तिथे विचारतात की हा जिल्हा कोणता.
त्यामुळे तुमचं हे जरी पाठ असेल की कोणत्या प्रशासकीय विभागात कोणता जिल्हा येतो, परंतु तुम्ही जर नकाशा बघितला नसेल तर तुमचा क्वेश्चन तिथे चुकून जाईल, त्यामुळे अर्धवट माहिती तुमच्याकडे राहील। त्यामुळे हे सर्व पाठ करून घ्या, कोणता जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे, आणि नकाशे सुद्धा एक दोन वेळा त्याचे काढून बघा, आणि एक नकाशा सुद्धा त्या नोट्समध्ये चिकटून द्या, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन त्यांनी विचारला तरी तुम्हाला त्याचे आन्सर देता येईल। कधी कधी ते प्रश्न असे विचारतात की या जिल्ह्याच्या सीमा कोणत्या जिल्ह्याशी निगडते, हा सुद्धा तलाठी वगैरे मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्यामुळे या जिल्ह्याच्या सीमा कोणत्या जिल्ह्याशी निगडते हे तुम्ही त्या जिल्ह्याचा नकाशा बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही। त्यामुळे ह्या दोन गोष्टी करा की जो प्रशासकीय विभाग त्यामध्ये येणारे जिल्हे पाठ करा, आणि दुसरी गोष्ट अशी करा की नकाशामध्ये ते एक दोन वेळा लिहून काढा, नकाशात व्हिज्युअलाइज करून घ्या, आणि तो नकाशा तिथे चिपकून द्या, जेणेकरून कोणताही प्रश्न एमपीएससीने विचारो किंवा महापरीक्षा पोर्टलने विचारू किंवा कोणत्याही एक्झाम मध्ये त्यावर प्रश्न येऊ, तो तुमचा प्रश्न कधीच चुकणार नाही, तो तुमचा बरोबरच येणार आहे। त्यामुळे एवढं करा, तुमचा प्रश्न परत या टॉपिकवर चुकणार नाही। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आहे आणि त्यामध्ये येणारे जिल्हे याची माहिती बघितली। तर मित्रांनो, अजूनही तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ लागत असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाका, त्यावर मी व्हिडिओ नक्की बनवेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।